दिशा इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल यांच्या सौजन्याने शहापूर येथे फेअरवेल हा कार्यक्रम विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी घेण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी राजेंद्र पाटील सर, सौ वैशाली पाटील मॅडम, सौ भाऊसर मॅडम उपस्थित होत्या. पाहूया या कार्यक्रमा दरम्यान काही विद्यार्थिनींनी दिलेल्या प्रतिक्रिया. हाय एवरीवन, माझं नाव सिद्धी यशवंतराव, मी सरळगाव इथे राहते. मी 12वी सायन्स केले पण मला पुढे काय करायचं तेच कळत नव्हतं, म्हणून मी पाटील मॅडमच्या संपर्कात होते. त्यांनी मला दिशा इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स या कॉलेजला ऍडमिशन घ्यायला सांगितले. तिथेच त्या व्हाईस प्रिन्सिपल म्हणून काम करतात. त्यांनी मला सजेशन दिलं तर DMET ला ॲडमिशन घे, म्हणून मी घेतलं DMET ला ॲडमिशन. शाहपूरला आहे दिशा इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स. तिथे रेग्युलर लेक्चर होतात, रेग्युलर प्रॅक्टिकल होतात आणि आपल्या भविष्याला एक वेगळंच वळण मिळतं. मी ही डिप्लोमा कम्प्लीट केला आहे. आता कल्याण किंवा डोंबिवली या साईडला जॉब मिळाला आहे मला आणि या कॉलेजने खूप काही शिकवलं आहे आणि खूप लेक्चर्स चांगले होतात. माय सेल्फ सारिका राजाराम सुरवले, मी भादाने या गावामध्ये राहते. मला आधी कळत नव्हतं मी कोणत्या फील्डमध्ये इलेक्शन घेऊ, तर मी DMET हा ऑप्शन घेतला आणि माझ्या मैत्रीच्या साह्याने दिशा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल ऑफ पॅरामेडिकल ऑफ सायन्स या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. या कॉलेजमध्ये पाटील मॅडम आणि भावसा मॅडम या हा कॉलेज चालवतात, तर त्यांच्या साह्याने मी या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. त्या खूप चांगल्या प्रकारे गाईडलाईन करतात आणि चांगल्या प्रकारे शिकवतात. तिथे रेग्युलर प्रॅक्टिकल आणि लेक्चर होत असतात. प्रॅक्टिकल मी अत्यंत चांगल्या प्रकारे शिकवली जाते, तर तुम्ही या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या. कारण येथे कुठल्याच कॉलेजमध्ये एवढे चांगल्या प्रकारे गाईड आणि एवढ्या चांगल्या प्रकारे शिकवलं जात नाही. तुम्ही या कॉलेजमध्ये जरूर ॲडमिशन घ्या, कारण इथे खूप चांगल्या प्रकारे शिकवलं जाते आणि आपल्याला इतर बाहेरचं नॉलेजही दिले जाते. त्यामुळे या कॉलेजमध्ये जरूर ॲडमिशन घ्या. आणि कोणाला माहीत नसेल की आपण सायन्स करतो, पण आपल्याला माहीत नसेल की कुठे ॲडमिशन घ्यावं, तर कोणाच्या गाईडलाईनमध्ये DMET ला किंवा दुसऱ्या कोणत्याही चांगल्या फील्डला DMET ची ॲडमिशन घ्या. अजून पुढे आपण ठराजवळ बघतो, मोठ्या सिटीत गेलं, नाशिकमध्ये गेलं, ठाण्यामध्ये गेलं, पुण्यामध्ये गेलं, मुंबई, ते काही घराजवळच असतं काय, असं आपल्याला एक तास संवादच लागतो. तसं समजा तुम्ही आणि रेल्वे लाईन पकडायला, टिटवाळा आणि टिटवाळाच्या पुढे घरची क्वालिटी चेंज होते, जॉबची एम्प्लॉईला ट्रीटमेंट द्यायची पण चेंज होते काही. आणि इथे तिथं तीन तालुक्यामध्ये त्यांना ठेवलं, मला तर तुम्हाला तेवढं तिथेच ठेवलं. त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा नॉलेज यायला पाहिजे. आता तुम्ही जर एखादा मोबाईल वापरता, तर मोबाईल कंटिन्यू 2 वर्ष 3 वर्ष, त्याच्यानंतर नेक्स्ट काय काय आहे, A1 J1 J5 Vivo 5 11 12, कंपनीमध्ये थांबते का? तुम्ही काय थांबते आहे की नाही, म्हणजे तुमच्यामध्ये पण डेव्हलपमेंट इथलं इथे होणार आहे का? नाही होणार. डेव्हलपमेंट सिटीसाठी काय दोन्ही जोडले डेव्हलपमेंट, तुमची पेमेंटची पण प्लस तुमचे कामावरती पण क्वालिटी पण. आणि बघितलं का इने सांगितलं फॅक्टरी आपली बंद होती का? पहिल्या लेक्चरला होते का? तेव्हा बेस मध्ये एक शब्द होता की फॅक्टरी आपली कधी बंद होणार नाही, ते आज शेवटच्या दिवशी सुद्धा ओपन झाली. सारखे राहत होतो, म्हणजे आपण कॉलेजमध्ये आलो, पण आपण कॉलेजमध्ये आल्यानंतर एका कुटुंबामध्ये जसं आपण वावरतो तसेच आपण सगळे वावरत होतो. सगळ्या मुलांनी मला पण खूप छान सहकार्य केलं, मॅडमने सुद्धा आपल्याला खूप छान सहकार्य केलं. कुटुंबामध्ये जशी आपली आई असते तसंच मॅडम आपल्यासाठी होत्या. वेळोवेळी मॅडमने आपल्याला मार्गदर्शन केलं की आपल्याला भविष्यामध्ये काय करायचं. फक्त डिले डिले होत जातात, तर त्या अनुषंगाने तुम्ही सिरियस गोष्ट ठेवा. मजा हजार या वयामध्ये करतात, पण तुमचं करिअर बरोबर करून मजा हजार करायची नाही. तुम्हाला जॉब मिळाला, तुम्ही चान्स मिळाला तुम्हाला, आता तिथे सांगितलं 6 ते 10 मला माहिती का फक्त कलेक्शन झालं आणि पण तुम्ही स्टार्टिंग तर करा, त्याच्यातलं पण तुम्हाला अनुभव येणार आहे ना, एक्सपिरियन्स येणार आहे ना. आता मी बोलले ना म्हणजे मी स्वतः पण लागत असते आणि फ्लॅट घेतलेला आहे, सिरीज घेतलेला आहे.